तर मित्रांनो, आज रविवार असल्यामुळे आपण असंच फेरफटका मारत असताना पुण्यात आपण आलो आहे आपल्या आवडीचे शॉपिंग करण्याच्या ठिकाणी। तर चला मग मित्रांनो, आपण बघूया की आतमध्ये काय आहे, आणि व्हिडिओ बघून आवडला तर नक्की शेवटी जाता आता एक सबस्क्राईब करून जावा। सुरुवातीला आपण आलो आहे इझेल बोर्ड घ्यायला। इझेल बोर्ड घेताना त्याच्यामध्ये इथे दोन प्रामुख्याने दोन प्रकारचे इझेल बोर्ड मिळतात, एक बेसिक आणि एक ॲडजस्टेबल। जो बेसिक इझेल बोर्ड आहे त्याची किंमत साधारणपणे 275 रुपयेपासून ते 5000 आहेत। तर चला आपण बघूया त्याच्यातला आपल्याला कोणता पसंत पडतो आहे। खूप वेळ बघितल्यानंतर आणि आमचं असं ठरलं की जो ॲडजस्टेबल इझेल होता जवळपास त्याला बसूनही काम करता येते आणि उभारूनही काम करता येते, जवळपास 2-3 फुटापर्यंत आहे, ॲडजस्टेबल आहे, त्याची किंमत 850 रुपयेपर्यंत बसते। आणि जो बेसिक आहे तो 550 रुपयेपर्यंत आहे, पण जो बेसिक आहे त्याला ॲडजस्टेबल स्क्रू वगैरे काही हा मॅटर्स नसल्यामुळे आपण ॲडजस्टेबलच प्रेफर केला आणि शेवटी आपण तोच फायनल केला। इझेल घेतल्यानंतर आम्ही बोर्डच्या शोधामध्ये निघालो। तिथे बोर्डच्या शोधामध्ये आपण जातानाच बरंच काही आवश्यक गोष्टी आपल्याला दिसल्या, म्हणजे उदाहरणार्थ ॲक्रेलिक कलर्स आहेत, वॉटर कलर्स आहेत, ब्रश आहेत, तसेच मॅट पेपर आहे, कॅनव्हास पेपर आहे। बोर्ड घेताना बोर्डमध्ये त्यांनी तिथे दोन प्रकारचे बोर्ड आहेत असं सांगितलं की म्हणजे माउंट बोर्ड आहे आणि MDFचा बोर्ड आहे। जो माउंट बोर्ड होता तो 650 रुपयेपर्यंत किंमत असं होती आणि जो MDFचा बोर्ड आहे त्याची किंमत 275 रुपयेपासून सुरुवात होती। तर त्यानुसार आपण बघायला सुरुवात केलं आणि शेवटी फायनल आपण MDFचाच बोर्ड केला, कारण तो लो कॉस्टली आहे आणि वापरायलाही इझिली आहे, त्यामुळे तुम्ही सर्वांनी तेच प्रेफर केले तर उत्तम होईल। लो कॉस्टली होईल आणि बजेटमध्ये पण बसून जाईल आपल्या। नंतर आपण निघालो क्लॅम्प्स घेण्यासाठी, जे आपला पेपर लावायला बोर्डला खूप महत्त्वपूर्ण ठरतात। क्लॅम्प्स घ्यायला गेल्यानंतर तिथं ब्ल्यू कलरच्या क्लॅम्प्स जे माझ्या हातामध्ये दिसत आहेत त्या मोठ्या क्लॅम्प्स होत्या आणि त्या स्टॉकमध्ये नसल्यामुळं, एकच स्टॉकमध्ये राहिले असल्यामुळं आपण ती प्रिफर न करता छोट्या क्लॅम्प्स ज्या हातात दिसतात काळ्या कलरच्या, त्याचा सेट एक बॉक्स आपण सेट घेतला। त्याच्या एका सेटमध्ये 7 मिळाले, त्याची किंमत विचारली गेली तर 10 रुपयाला एक, ह्याप्रमाणे 7 म्हणजे 70 रुपयाला 7 तो बॉक्स बसला। नंतर आपण निघालो कलर्सच्या शोधामध्ये। आपल्याला आवश्यकता होती गोल्डन कलरची, ऑरेंज कलरची आणि ब्लॅक कलरची आणि व्हाईट कलरची। तर आपल्याला उत्तम प्रकारचा गोल्डन कलर इथे शोधून सापडला, भाग्यच आपलं। तसेच आपल्याला व्हाईट कलर आणि ब्लॅक कलरही मिळाला, बाकीचे कलर आत्ता काही गरज नसल्यामुळे आपण काही घेतलेलं नाही, कारण आपल्याकडे रंगांचा स्टॉक आधीपासूनच असल्यामुळे आपण आत्तापुरते फक्त ब्लॅक कलर, ऑरेंज कलर आणि गोल्डन कलर घेतला। मित्रांनो, एवढी सगळी खरेदी केल्यानंतर ह्याचं बिल तर मोठं होणारच, कारण आर्टिस्टचं जे सामान असतं जे स्वस्तात मिळत नसतं, अगदी मुलींच्या मेकअपपेक्षाही महाग असतं। तर याचं भरमसाट बिल पे करून आम्ही आपला निरोप घेतो। आपला छोटासा व्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भरमसाट लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा। निरोप घेतो, भेटू पुढच्या व्लॉगमध्ये। धन्यवाद।